हाय फ्रेंड्स, स्पेशल डिश मध्ये आज आपण स्पेशल असा मँगो केक कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। खूप कमी साहित्यामध्ये हा केक तयार होतो आणि चव म्हणताल तर अप्रतिम। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। केक करण्यासाठी मी एक वाटी हापूस आंब्यांचा गर घेतलेला आहे, तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। यामध्येच 4 चमचे म्हणजे रेग्युलर वाटी पाव वाटी साखर घेतलेली आहे। यात आपण अगदी थोडंसं दूध टाकणार आहोत, साधारण 1-2 चमचे, आणि हा गर आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। बाउलमध्ये पाव वाटी तेल घेऊयात। यामध्ये आपण जो गर मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हे दोन्हीही छान असं फेटून घ्यायचं आहे। साधारण 1-3 मिनिटात हे व्यवस्थित असं फेटलं जातं अशा पद्धतीनं। यामध्ये आता आपण 2 चमचे दुधामध्ये केसर मिक्स केलेलं होतं ते केसर यात टाकून घेऊयात। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त छान असा कलर यावा यासाठी मी यामध्ये केसरचा वापर करत आहे। व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूयात। पीठ चाळायच्या चाळणीमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। यामध्येच 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि अगदी चिमटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही मैदा किंवा एकदम बारीक असा रवा वापरला तरीही चालेल। अशा पद्धतीनं सर्व पीठ चाळून झालेलं आहे, हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। जो आंब्याचा रस आपण फेटून ठेवलेला होता त्यामध्ये हे पीठ टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी आपण दूध वापरणार आहोत। तर मगाशी मी 1/2 वाटीतलं थोडंसं दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्यातीलच शिल्लक राहिलेलं दूध या मिश्रणामध्ये टाकत आहे। केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आणण्यासाठी आपल्याला एकूण 1/2 वाटी आणि त्याच्यावरती थोडंसं म्हणजे एकूण 1/2 वाटी दूध लागलेलं आहे। केक बेक करण्यासाठी आपण अशा पद्धतीचा एक डब्बा वापरणार आहोत, तर त्याला सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे तेल लावून घेऊयात आणि त्याच्यावरतीच आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी हे आपण पसरवून घेऊयात। तर जे तयार झालेलं मिश्रण आहे ते यामध्ये ओतून घेऊयात आणि हा डब्बा आपल्याला 3-4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं, जेणेकरून याच्या आतील जी हवा आहे ती बाहेर निघून जाईल। यावरती आपण डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर वापरा। तर 10 मिनिटांपूर्वी हाय फ्लेमवरती मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली होती, तर गॅसची फ्लेम आता लो केलेली आहे आणि यावरती आपण हा डब्बा ठेवून द्यायचा आहे। साधारण 30-40 मिनिट लागतात केक पूर्णपणे बेक होण्यासाठी, पण कढईतून केक बाहेर काढण्यापूर्वी तो एकदा चेक करायचा आहे, कारण की केकचा टायमिंग बेक होण्याचा कमी किंवा जास्त होऊ शकतो। चला तर मग तयार झालेला हा मँगो केक आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि नंतरच हा आपण डब्यातून बाहेर काढून कट करूयात। तर आंब्याचा वापर असल्यामुळे रेग्युलर ज्या पद्धतीचा केक होतो त्यापेक्षा थोडासा कमी स्पंजी होतो, पण खाण्यासाठी खूपच स्पेशल असा होतो। तर हा केक घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।